पाठ दुसरा संतांची कामगिरी। महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली। या संत मंडळीमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरे, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो। त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होबा पात्रा आणि संत बहिणाबाई शिरूरकर यांचाही अंतर्भाव होतो। त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली। तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले। श्री चक्रधर स्वामी। श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र, वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले। येथे भ्रमण करत असताना त्यांनी समतेचा उपदेश केला। त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते, त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले। त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभव पंथ असे म्हणतात। श्री चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ होय। संत नामदेव। संत नामदेव विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते। ते नरशी गावचे राहणारे। त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तन केली व जनतेत जागृती निर्माण केली। त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला। त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली। धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला। संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला। ते पंजाबात गेले, तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला। हिंदी भाषेत पदे लिहिली। त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथा साहिबा या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत। महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात। संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे, निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू, मुक्ताबाई ही त्यांची बहीण। त्यावेळेचे कर्मठ लोक या मुलांना संन्यासीची मुले म्हणून नावे ठेवत। त्याचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता, घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले। पुढे त्यांना ही चार मुले झाली। हे त्यावेळेच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते, लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते। लोक त्या मुलांचा छळ करत होते। ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही। सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले। त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले। ते आपल्या झोपडीत आले, झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले। इतक्यात तेथे मुक्ता आली।
गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल, जगाचे कल्याण कोण करील। बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला, दुःख विसरून ते कामाला लागले। ठिकठिकाणी गोर गरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता। तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्याचे दुःख नाहीसे करा। त्यांचा उपदेश गेली 700 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक सारखा घुमत आहे। त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते। सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती। ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला। धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले, लोकांना बंधुभावाची शिकवण दिली। ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात। संत एकनाथ, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली। ते पैठणचे राहणारे, भक्ती मार्गाचा प्रसार केला। त्यांनी अभंग, ओव्या व भारुडे लिहिली। कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला। भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला। गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले। इतकेच नाही तर त्या मुक्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली। प्राणी मात्रावर दया करा असा लोकांनाही उपदेश केला। संत एकनाथ जसे बोलत तसे वागत। एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नाना निघाले होते। दुपारची वेळ होती, ऊन रखरखत होते, वाळवंटात तापलेले होते। त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर रडत बसले होते। त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला। त्याने त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले। धावत ते त्या मुलाजवळ गेले। त्याने ते पोर उचलून कडेवर घेतले, त्याचे डोळे पुसले, त्याला त्याच्या घरी पोहोचते केले। अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली। संत तुकाराम, शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले। संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे। त्यांच्या घरी शेती भाती होती, त्यांचे किराणा मालाचे दुकाने होते। त्यांचे वाडवडील आल्या नल्याना कर्ज देत, पण तुकारामाने आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले। जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, आषाढी कार्तिकेला पंढरीला जात, कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत। हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत, शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत। संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करत। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथीच जाणावा, हा संदेश त्याने लोकांच्या मनावर बिंबवला। लोकांच्या मनात विचार जागे केले, लोक संत तुकारामाचा जय जयकार करू लागले। आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो। ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात। तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते। समर्थ रामदास, त्याच काळात
महाराष्ट्राच्या कडे कपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती। त्यांचा जन्म मराठवाड्यातील गोदावरी काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला। रामदासाचे मूळ नाव नारायण होते, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले। दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला। तसे त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन याची शिकवण दिली। बलोपासनासाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिर उभारली, लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवली। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला। रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायरूप प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली, त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला। साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली, धर्मामध्ये आदर वाढला, लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला। संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला।